जानू, ए जानू, ऐकते है मी कई बोल ले का गए कशा बद्दल माझ्या बद्दल नाही तुला काय वाटतं कशाचं आहे तुला वाटतं मला नेतील ते मला नाही सांगता येणार सांग ना ग पण तुझा अंदाज आई मला नाही अंदाज बांधता येत त्यांचं काही खरं नाही ग खरंच एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना ते कुणाच्या बापालाही ऐकणार नाही पक्का हटवादी माणूस आहे पर हे तसे तर लेखही तसलाच पोरगा तरी कुठे धड आहे माझ्याशी बोलत सुद्धा नाही तो माहितीये का तुला मी समोर दिसले ना की मला टाळून असा निघून जातो बोल ना गजानू एवढं काय अग ऐक ना त्या मुलीची माफी मागितली ना ग मी मग त्याने काय झालंय म्हणजे काय आता पायावर डोकं ठेवून माफी मागायची का मग यांचं समाधान होईल का मला नाही सांगता येणार आई तू सांगते नाही म्हणजे ऐकतात तुझं ते तुझा शब्द मोडणार नाही आई तू नेहमी असं करतेस म्हणजे तू करून ठेवायचं आणि मग मी निस्तरायचं बर त्या दिवशी मी तुला सांगते अगं आज चल तर नाही तिथे सगळा तमाशा करायचा होता तुला आणि आज कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगतेस ग की मी बाबांशी बोलावं किती बोललीस ग तू त्या दोघांना साळी समोर अग त्या अख्ख्या साळी समोर थोडीशी तरी किंमत ठेवलीस त्यांची आणि सुनीता तिला तर कसपटाचीही किंमत दिली नाहीस तू आई काय मिळवलंस तू हे असं वागून साध्य काय केलंस सांग ना बर आता स्वीकारलंसेस ना सुनीताला हे जर तेव्हा केलं असतंस ना तर हे इतक्या थराला गेलंच नसतं आई